महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुणाई वेगळ्या वाटा जपत विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य, आरोग्य, अध्यात्म, कृषी, पत्रकारिता, अभिनय, क्रीडा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ध्येयवेड्या पत्रकार संदीप बाजळ यांना तरुणाई फाउंडेशनचा राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्कार घोषित झाला आहे. तरुणाई फाउंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा तथा साहित्यिक कलावंत मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 4 वाजता दैनिक देशोन्नती सभागृह अकोला येथे संपन्न होत आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष संदीप देशमुख यांनी दिली. ही संस्था गेल्या 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक युवतींना दरवर्षी राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने सन्मानित करत असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुणाईच्या वेगळा वाटा जपत आध्यात्मिक, कृषी, पत्रकारिता, सांस्कृतिक, कला, अभिनय आदी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या युवक युवतींना दरवर्षी राज्यस्तरीय युवा पुरस्काराने आम्ही त्यांना सन्मानित करत असतो. या सोहळ्याचा आता आपल्याला म्हणजे या सोहळ्याचं आयोजन आम्ही येत्या रविवार दिनांक 19/5/2019 रोजी दुपारी 4 वाजता देशोन्नती सांस्कृतिक सभागृह गांधी रोड निशान टावर अकोला या ठिकाणी करतो आहोत. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून प्रकाश पोहरे, मुख्य संपादक देशोन्नती, विशेष उपस्थिती म्हणून प्राध्यापक नीरज भिलमकर, आसूर सिने दिग्दर्शक मुंबई, माळी समाजाचे लोकनेते आणि अकोल्याची साहित्य सांस्कृतिक चळवळ ज्यांच्यामुळे जिवंत आहेत असे प्राध्यापक डॉक्टर संतोष धुसे हे या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. तरी या सोहळ्याला सर्व युवक युवती आणि साहित्यिक कलावंतांनी उपस्थित राहण्याचं आव्हान या ठिकाणी करतो आहे. जगणं म्हणजे उपभोगणं असं न मानता गेल्या 17 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अविरत कार्य करणारे पत्रकार संदीप बाजळ हे विदर्भ न्यूजचे संपादक असून द पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे संस्थापक सदस्य तथा राज्य संघटक आहेत. तरुणाई फाउंडेशनच्या पारिवारिक सोहळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे विजय वाळसे, किरण सोनार, सतीश जैन, निलेश सोमानी, दीपिका सोनार, सचिन निंबोकार, दिनेश सातव, प्राध्यापक प्रवीण कराळे, गणेश बोचे, स्वप्नी लिंगोले, काजल राऊत, वैष्णवी बडगे, ऋषाली देवकर, संदीप बाजळ, ॲडव्होकेट जयेश गावंडे, देवेंद्र लुळे, रवी भटकर यांना राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. तरुणाई फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळा तथा साहित्यिक कलावंत मेळाव्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक तसेच लोकनायक प्रकाशभाऊ पोहरे हे उपस्थित राहतील, तर विशेष अतिथी म्हणून सिने दिग्दर्शक प्राध्यापक निलेश जळमकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून हुशे बंधू ज्वेलर्सचे संचालक प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे, कादंबरीकार पुष्पराज गावंडे, युवा राष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश पाटील, विश्वप्रभातचे संपादक संजय देशमुख यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. या सन्मान सोहळ्याला तसेच साहित्यिक कलावंत मेळाव्याला आपली कला सादरी करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सहकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक तरुणाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तसेच पत्रकार संदीप देशमुख यांनी विशियन न्यूजशी बोलताना सांगितले व मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ देशमुख हे राहतील.